नमस्कार मी वैशाली मखाना आणि शेंगदाणे यांचा वापर करून आज आपण झटपट लाडू बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे मखाना सुंठ पावडर वेलची पावडर गूळ भाजलेले शेंगदाणे आणि साजूक तूप सगळ्यात आधी भाजलेल्या शेंगदाण्याची सालं आपल्याला आहेत कारण आपल्याला या एका दाण्याचे दोन दाणे करून घ्यायचे आहेत इथे मी तुम्हाला दाखवण्यापुरते चार मखाने घेतलेले आहेत हा मुळातच थोडासा चिवट असतो तुम्हाला इथे हातालाही मी करते ते जाणवत असेल तर हा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तुम्हाला तुकडे ठेवायचे असतील तर तुम्ही तुकडे ठेवा किंवा मिक्सरमधनं बारीक करून जर का तो होणार असेल तर तसंही केलं तरी पण चालेल आणि जर का तुम्हाला तसा करायचा नसेल तर मी इथे सुरीचाही वापर केलेला आहे फक्त त्याला असे दाते असलेली सुरी घेणं गरजेचं आहे आणि या पद्धतीने मी ते बारीक त्याचे तुकडे करून घेणार आहे आता मी कढईमध्ये साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घेतलेत मखान्याचे तुकडे हे सगळे मखाने आपल्याला साधारणपणे चार ते पाच मिनटं मंद गॅसवर छान परतवून घ्यायचेत म्हणजे ते कुरकुरीत होतील आणि हे परतवत असताना मखाने सतत टपल्याला ढवळत राहायचे आहेत नाही तर ते करपू शकतात साधारण दोन मिनटं हे व्यवस्थित परतवल्यानंतर मी एकदा बघणार आहे की हे कुरकुरीत झालेले आहेत का नाहीत तुम्हाला दिसत असेल की अजूनही आपले मखाने सहजासहजी तुटत नाही आहेत म्हणजे अजून आपल्याला ते परतवायला हवेत आता साधारण पाच मिनिटानंतर मी बघते की हे किती कुरकुरीत झालेत आणि ते आता सहज तुटत आहेत म्हणजे आपले मखाने तयार झालेले आहेत अगदी अर्धा मिनटं मी एकदा ह्याला परतवते आणि आता गॅस बंद करते नंतर मखाने एका बाउलमध्ये काढलेत आणि आता त्याच कढाईमध्ये मी टाकून घेतलेलं आहे साजूक तूप आणि लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गुळ माझ्याकडे गुळाची पावडर असल्यामुळे मी गुळाच्या पावडरीचा वापर केलेला आहे तुम्ही साधा जर का गुळ वापरणार असाल तर तो मात्र आधी थोडासा तुम्ही त्याचे बारीक तुकडे करून घ्या आणि ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला टाकायचं आहे एक टेबल स्पून पाणी आणि लगेच मी ह्याच्यामध्ये टाकते सुंठ पावडर आणि वेलची पावडर आपल्याला गुळाचा कुठलाही एक तारी वगैरे असा पाक करून घ्यायचा नाही आहे कारण पाक जर का आपण एक तारी वगैरे असा केला तर ती चिक्कीसारखा तो गुळ कडक होईल आणि आपल्याला तसं करायचं नाही आहे कारण घरातल्या अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला हे पौष्टिक लाडू खाता आले पाहिजेत हा आपला प्रयत्न आहे घरात जर का आजी आजोबा खाणारे हे लाडू असतील तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला सुचवेन की तुम्ही मिक्सरमधनं मखाणे आणि शेंगदाणे काढून घ्या अगदी एक मिनटामध्ये आपला गूळ पूर्णपणे विरघळतो आणि ह्याच्यात टाकायचे कुरकुरीत करून घेतलेले मखाणे आणि भाजून घेतलेले शेंगदाणे आणि आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण खूप काही असं घट्ट करायचं नाही आहे तर अगदी एक ते दीड मिनटामध्ये हे मिश्रण आपलं व्यवस्थित तयार होणार आहे या मधल्या वेळामध्ये मी एका थाळीला साजूक तूप लावून घेते कारण हे तयार केलेलं मिश्रण आपण त्या थाळीमध्ये टाकून घेणार आहोत आपलं हे मिश्रण आता व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि मी आता हे थाळीमध्ये काढून घेते हे करत असताना एका गोष्टीची काळजी घ्या कारण गुळाचा चटका हा खूप जोरदार बसतो त्यामुळे थोडी काळजी घेऊन हे काम करा आणि मिश्रण थोडंसं कोमट झालं की मग आपल्याला त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि लाडू वळण्या एवढ्या तुमच्या हातामध्ये जर का वेळ नसेल तर तुम्ही अजून एक काम करू शकता एक सुरी घ्यायची आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये ह्याचे असे तुकडे करून घ्यायचे फक्त एकच काळजी घ्यायचे की हे आपण चिक्की जशी कडक असते तसे कडक नसणार आहेत त्यामुळे त्याच्या वड्या खूप छान काही पडणार नाही आहेत पण पाहिजे तसे आपण छोटे मोठे तुकडे करून एका काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवू शकतो आणि हे करत असताना मिश्रण जर का घट्ट झालंच तर अगदी अर्ध्या मिनिटासाठी आपण गॅसवर ही थाळी ठेवायचे की लगेच मिश्रण पातळून आपल्याला लाडू सहज वळता येतात गुळाचा कडक पाक करून घेतला नसल्यामुळे हे लाडू कायम मौसरच राहणार आहेत आणि हे करत असताना तुम्हाला तुमच्या मुलांचा पण जर का सहभाग त्याच्यामध्ये करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी एक सोपी आयडिया सांगते सिलिकॉनचा एखादा चॉकलेटचा ट्रे घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे लाडूचं मिश्रण असं दाबून दाबून भरायचं आहे हे काम तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता मुलं अगदी खुश आणि सिलिकॉन ट्रेमुळे हे लाडूसुद्धा खूप झटपट बाहेर येतात अशा प्रकारे सगळे लाडू तयार आणि आपण काहीतरी काम केलंय या आनंदामध्ये मुलं हे लाडू सुद्धा आनंदाने खातात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार